आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेने बेमुदत उपोषण आंदोलन पुकारलंय. गोल्फ क्लब मैदानासमोर या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये, आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळावा, शासन सेवेत असणाऱ्या बोगस आदिवासींच्या जागा त्वरित रिक्त करून खऱ्या आदिवासींची भरती करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आदिवासींच्या तोंडाला पाणी पुसण्याचं राजकारण खेळू नये असा इशाराही संघटनेच्या वतीने सरकारला देण्यात आला. देशभरात सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय झाला 13 लाख आदिवासींच्या विस्थापीकरणाचा, त्याबाबत केंद्र सरकारने देखील सर्वोच्च न्यायालयात आदिवासी समाजाची भूमिका मांडली नाही, किंबहुना वकील देखील त्या ठिकाणी दिलेले नाही. तर केंद्र सरकारने त्याबाबत प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयात आदिवासींची भूमिका मांडावी, किंबहुना केंद्र सरकारच्या अखत्यारीत तो आदेश काढून आदिवासींचं विस्थापीकरण थांबवं, की धनगर समाजाचा कुठे आदिवासींमध्ये समावेश करू नये. आणि त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये जो आदिवासी जलउपसा सिंचन घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला आहे, आणि त्यात जबाबदार असणाऱ्या विद्यमान आमदार निर्मला गावित व त्यांचे कुटुंबीय आणि त्यांना मदत करणारे शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर देखील तात्काळ गुन्हे दाखल व्हावे आणि त्यांना अटक करावी, या मागणीसाठी देखील आम्ही गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करतो आहोत. ही टाटा अक्षय पात्र योजना ती बंद करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना सोयीस्कर जे चांगल्या दर्जाचं जेवण आहे ते दिलं जावं, अशी मागणी आम्ही आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेच्या वतीने आणि समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने या ठिकाणी करतो आहोत. आणि जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत. आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कडाळे, जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश तांदळे यांसह दिलीप गांगुर्डे, देवा वाटाणे, अतुल पवार, शांताराम चारोसकर, अरुण गायकवाड, विकी मुंजे, रमेश गायकवाड, तुषार बर्डे यांसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या बेमुदत उपोषण आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकार आदिवासींच्या समस्यांकडे आता तरी गांभीर्याने पाहणार का, हेच आता पाहावं लागेल. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.